हे सेवा सुशासन आणि गरीब कल्याण यासाठी समर्पित 8 वर्ष राहिलेले आहे। या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये माझ्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गोरगरिबांना कोरोना काळामध्ये मोफत धान्य देण्याचं काम हे सुरू होतं आणि जवळपास 12 लाख लोकांना नंदुरबार जिल्ह्यामध्ये या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्यात आलं। त्यासोबतच पंतप्रधान घरकुल योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना भारत सरकारची आहे आणि यामध्ये शहरी भागामध्ये 2500 आसपास लोकांना घरकुलं देण्याचं काम झालेलं आहे। ग्रामीण भागामध्ये 98,000 लोकांना घरकुलं देण्याचं काम हे प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण अंतर्गत देण्यात आलं। उज्ज्वला योजनेमध्ये आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गॅस कनेक्शन्सचं वितरण हे या 8 वर्षामध्ये झालेले। उज्ज्वला 1 अंतर्गत 1.5 लाख लोकांना 1.5 लाख महिलांना आपण गॅस कनेक्शन्स दिले आणि या उज्ज्वला 2 अंतर्गत जवळपास 25,000 महिलांना आतापर्यंत गॅस कनेक्शनचं वितरण झालंय आणि अजून 25 ते 30,000 महिलांना आपण उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचं वितरण हे येणाऱ्या पुढच्या काळात आपण करणार आहोत। यासोबतच आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने एक मेडिकल कॉलेज मंजूर केले। नंदुरबार जिल्ह्याचं स्वप्न असलेलं हे मेडिकल कॉलेज आहे। फर्स्ट इयरची बॅच ही आता पास होऊन सेकंड इयरला जाणार आहे आणि केंद्र सरकारने या मेडिकल कॉलेज बांधण्यासाठी आतापर्यंत 195 कोटीचा निधी देखील राज्य सरकारकडे देण्यात आलेला आहे। आज आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक नॅशनल हायवेंची कामं ही सुरू आहे। शेवाळी नंदुरबार या नॅशनल हायवेचं भूमिपूजन गडकरी साहेबांच्या हातून मागच्या महिन्यात झालं, याचं काम देखील लवकरच सुरू होणार। अंकलेश्वर बराणपूर या नॅशनल हायवेचं DPR तयार करायचं काम सुरू आहे। 4 महिन्याच्या आत हा रस्तासुद्धा आम्ही सुरू करू अशा प्रकारची घोषणा ही गडकरी साहेबांनी केलेली आहे। नंदुरबार जिल्ह्याचं स्वप्न